सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। बांगलादेशी महिला व अल्पवयीन पीडित मुलगी यांचे बनावट आधार कार्ड प्रकरण सीआयडी मार्फत तपासाची एमआयएम ची मागणी। बांगलादेशी महिला व अल्पवयीन पीडित मुलगी यांचे बनावट आधार कार्ड प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करण्याची मागणी एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे बांगलादेशी ज्या महिला भारत देशाची कोणतीही परवानगी न घेता भारतामध्ये आलेल्या होत्या आणि त्यामध्ये अल्पवयीन बांगलादेशी मुलींना चुकीचा व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत होत्या, ह्या प्रकरणाचा छडा विश्रामबाग पोलिसांनी लावला, त्याचा तपाससुद्धा सुरू आहे। पण यामध्ये ह्या बांगलादेशी महिला आरोपीचे जे आधार कार्ड बनवलेले आहेत ते बनावट आधार कार्ड आहेत आणि त्या बनावट दस्तऐवजाचा म्हणजे बनवणाऱ्या व्यक्तींना म्हणून मिरजेतल्या दोन संशयित लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पण आज आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या मार्फतीनं या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे, त्यामध्ये आपण अशी मागणी करतोय की बनावट आधार कार्ड बनवणारा जितका दोषी आहे त्याप्रमाणे बनावट आधार कार्ड बनवण्यासाठी जे मिरजेचे आमदार सुरेश खाडे असतील किंवा सांगलीचे आमदार असतील किंवा कोणी क्लास वन ऑफिसर असतील यांचं कुणाचं शिफारसपत्र हे बनावट आधार कार्ड जोडण्यासाठी जोडलेलं आहे का, या प्रकरणाचा तपास खोलवर होणं गरजेचं आहे। आणि जर ह्या सांगली आणि मिरजेच्या दोन्ही आमदारांचं शिफारसपत्र जोडून जर हे बनावट आधार कार्ड बनवण्यात आलं असेल तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळं हे जिल्हा पोलीस प्रशासनावर दबाव टाकू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं या प्रकरणाचा हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळं या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत व्हावा अशा पद्धतीची मागणी आज एमआयएम पक्षाच्या जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी करतोय। म्हणजे जितका बनावट आधार कार्ड बनवणारा दोषी आहे तितकाच हे आधार कार्ड बनवण्यासाठी ज्यांनी शिफारसपत्र दिलेलं आहे तो मंत्री असू दे, आमदार असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे किंवा क्लास वन ऑफिसर असू दे, तोही तितकाच दोषी आहे। त्यामुळे त्यांनासुद्धा ह्यामध्ये या प्रकरणात आरोपी करण्यात यावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आपण आज करतोय। महानकर न्यूज साठी आदि माने मिरज।